नमस्कार सीता नेहरे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज तुम्हाला पुरणपोळी थाळी दाखवणार आहे मी, मार्गशीर्ष महिन्यातली. तर हे पहा, आता मी डाळ घेतलेली आहे, चण्याची डाळ आहे, 1/2 किलो डाळ. ती ही डाळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मग नंतर शिजत ठेवणार आहे. चांगली चोळून मस्त अशी धुवून घ्यायची. नंतर आता पाणी ओतून मग त्याच्यात मी ठेवते, आता धुवून आणते. आधी ही धुवून आणलेली आहे मी डाळ, गॅसवर ठेवलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं मी तेल टाकणार आहे आता, कारण की डाळ पटकन शिजते तेल टाकल्यामुळं. आणि डावी डाळ एकदम मऊसूत पण होती म्हणून डाळीत थोडंसं ते शिजताना ते तेल घालायचं. नंतर मग आता इथे मी ते डाळ बाजूला शिजतीच आहे, तर मी इकडे आता मसाला भाजून घेते. इकडे पहा, आमटीसाठी मसाला. तर इथे मी 5-6 मिरच्या घेतलेल्या आहे, बेडग्या मिरच्या म्हणजे म्हणतात ना काश्मीरी मिरची, ती मिरची आहे. 5-6 घेतल्या, 6-7 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या जरा भाजून तेल टाकून छान अशा भाजून घ्यायच्या मिरच्या. ह्या आमटीसाठी मसाला, याला सार पण म्हणतात, आमटी पण म्हणतात, कटाची आमटी म्हणतात. भरपूर नावं आहेत ह्या आमटीसाठी. तर हे अशी मिरची मी घेतलेली आहे, ही छान अशी भाजून घ्यायची. मी काढून घेते आता मिरच्या ते सर्व. एक एक वस्तू भाजणार आहे ते लक्ष ठेवा जरा, काय काय भाजणार आहे. खूप अप्रतिम लागते ही आमटी, नक्कीच 1-2 दिवस खाल्ली ना शिळी तरी पण चांगली लागती. तर इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, तो ते पण परतून घ्यायचे छान. त्याचे पण कच्चापणा घालवला पाहिजे आणि तांबूस रंग आला पाहिजे त्याला, म्हणून मग असे छान परतून घ्यायचे कांदे. कांदे जरासे परतून झाले का आपले, नंतर मी त्याच्यात दुसरे जिन्नस टाकणार आहे. पहा तुम्ही तर एक एक काय काय टाकणार आहे ते लक्ष देऊन निवडी पहा. मी खोबऱ्याचे 1/2 वाटी खोबरं आहे त्याचे तुकडे केलेले आले आहेत, त्याचे पण 1 इंच आलं होतं. लसणाचा 1 कांडा होता तो पण सोलून त्याच्यात टाकलेला आहे. आणि हिरव्या म्हणजे लाल हिरव्याच अशा ओल्या मिरच्या असतात ना त्या, त्या 2-4 टाकलेल्या आहे. कारण की काश्मीरी मिरची रंग येण्यासाठी आहे, कमी तिखट असतं ती, म्हणून ह्या थोड्या मिरच्या टाकायच्या असतात त्याच्यात. फक्त रंग येईन, रंग अप्रतिम येईन त्या आमटीला मात्र. तर त्या मिरच्यांमुळं रंगासाठी आणि चव पण येते त्या मिरच्यांनी. तर असे आणि ह्या मिरच्या आपल्या तिखटासाठी घातलेल्या आहेत मी लाल दुसऱ्या. तर हे पा छान तांबूस रंग आलेला आहे त्याला. तर 2 चमचे पोहे खायचे चमचे आहे ना, ते 2 चमचे मी धणे टाकलेले आहेत, ते पण त्याच्यात छान असे खरपूस भाजून घ्यायचे. छान भाजल्यानंतर मग दुसरी जिन्नस टाकते आता मी. इथं खसखस 1 चमचावरून घेतलेला आहे, तो पण टाकला. खसखसीने खूप आमटीला स्वाद खूप छान मधुर येतो, त्याच्यामुळे खसखस आमटीमध्ये कधी पण टाकावंच. तर इथे मी कढीपत्त्याची भरपूर सारी पानं टाकलेली आहे, मोजताही नाही इतकेच आहे. तर छोटी छोटी पानं होती कढीपत्ता, तर खरंच आमटीला हवीच आहे. कोथिंबीर पण घातलेली आहे, ती पण परतून घ्यायची. आणि हे मिरच्या परत टाकते, परत त्याच्यात एकदा परतून घेते. पहिल्या तर परतल्या होत्या आपण, परत परतून ह्याला थंड करून घ्यायचं आणि नंतर मग मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचं. आता हे थंड झालेलं आहे, तर हे मिक्सरच्या भांड्यात मी वाटून घेणार आहे छान असं. काढल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून वाटायचं, मात्र त्याला छान माहीम करून घ्यायची त्याची पेस्ट. हे पाणी घातलेलं आहे आणि ते वाटून घेते आणि बाजूला ठेवून देते मी त्याला. तर इथं आपलं पुरण शिजलेलंच आहे, दाखवते तुम्हाला आता पुरण कसं शिजलेलं आहे. बाजूला घेते, आत्ताच शिजलेलं म्हणजे उतरते त्याला. हे पहा, आत्ताच उतरलं आणि आता शिजलं का पाहायचं. शिजलेलंच आहे, मी वरती पण पाहिलं होतं. आता हे चाळणीमध्ये ओतून काढायचे संपूर्ण पुरण आहे ना आपलं, ते डाळ संपूर्ण ओतून काढायचे. खालचं पाणी तसंच ठेवायचं. परत हे पुरण आहे ना, डाळ आहे ना, परत त्याच पातेल्यात ओतून ठेवायचं. तर हे पाणी गळलेलं आहे, पाणी बाजूलाच ठेवायचं. मी बाजूला ठेवते पाणी आणि इथे गूळ टाकणार आहे आता ह्याच्यामध्येच. हा गूळ माझ्याकडे जो 1/2 किलो होतं ना, तो जवळजवळ 300 ग्रॅम गूळ आहे. हा 1/2 किलो डाळीला 300 ग्रॅम पुरेसा होता गूळ. आता विलायची पावडर टाकायची, थोडीसं मीठ टाकायची त्याच्यात. विलायची पावडर मी टाकणार आहे नंतर. आता मीठ टाकते आणि परत गॅसवर ठेवायचे त्याला. छान असं परतून परतून घ्यायचं त्याला, छान परतून परतून घ्यायचं. का की प
परतून परतून घेतल्यामुळे त्याचा खरपूसपणा येतो त्याला पोळीला. आणि आता परतल्या तर कसं कळणार आपल्याला. हे विलायची पावडर टाकते आता मी, साखरेत वाटून घेतली होती तर ती संपूर्णच टाकून दिली, संपली आता माझी. तर ती साखरेत मी वाटली होती विलायची, त्याच्यात जायफळ पण असलं तर घालत जा, की गुळाचा पदार्थ त्याच्यामुळं, गुळाच्या पदार्थामुळं जायफळ घालणं खूप आवश्यक आहे. जायफळ पण घालायचं, खूप छान लागती, स्वाद खूप सुंदर येतो त्याचा, मस्त एकदम जायफळनी स्वाद येतो. आता करणार कसं, 10 चमचा किंवा कालता असला तर उभा राहायला पाहिजे. तर म्हणायचं झालं आपलं परतून ते. आता हे उतरून घेणार आहे मी, झालेलं आहे आपलं परतून. हा कलता असा उभा राहिला ना तर मग म्हणायचं झालं, नाही तर असा पडला तर मग बोल समजायचं का नाही झालं. आता इथे मी गरम मसाला घेतलेला, हळद घेतलेली आहे, हा संडे मसाला आहे, कांदा मसाला आहे आणि तेजपत्ता आहे. हे एवढा मसाला लागणार आहे आपल्याला. तो मसाला दुसरा तर वाटून घेतलेलाच आहे आपण मिक्सरमध्ये. आता मी तेल टाकते जरासं, थोडंसं टाकले पहिलं, आता नंतर लागलं तर मी टाकते परत. ह्याला कसं जरा थोडंसं तेल जास्तच लागतं. मोहरी टाकली पहिली, नंतर जिरं टाकलं, छान तडतडून घ्यायचं त्याला. कढीपत्त्याचे भरपूर सारी पानं टाकायची त्याच्यात, छान खरपूस झाला पाहिजे कढीपत्ता. आता मी हे खोबरं आणि लसूण असं टेचून घेतलेलं आहे जरा. ते कसं असंच टाकायचं फोडणीला, टेचलीला, का की तामटीवर ना ते दाताखाली लागतं. ते खोबरं खायला खूप छान लागतं, लसूण पण इतका जबरदस्त लागतो खायला, तोंडात आला का तो लसूण आणि ते खोबरं, खूप टेस्ट आहे त्याला. तेजपत्ता पण टाकून दिला त्याच्यात, थोडंसं तेल टाकलं बघा अजून, बाकी थोडंच टाकलं होतं मी एक पळीभर छोटीशी. छान परतून घ्यायचं हे, मस्त फोडणी बसली पाहिजे त्याला. ते का आपण वाटलेला आहे ना मसाला सर्व, आणि तो मसाला काढलेला आहे तो घ्यायचा. आता तू ते मसाले टाकणार आहे मी आता, हे पहा छान परतून घ्यायचं पहिलं, नंतर हे मसाले टाकायचे. खोबरं पण आणि भाजलं पाहिजे, लसूण पण छान भाजला पाहिजे आपला. हा मसाले काढलेले आहे ना हे संपूर्ण टाकून दिले, छान असा. आणि हा मसाला गरम वाटलेला आहे ना संपूर्ण, तो पण ओतून द्यायचा त्या आमटीला. सर्व पुसून घ्यायचं, धुवून घ्यायचं, वाया जाऊन द्यायचं नाही आपल्या बिलकुल, का की खूप आमटी एवढी छान होती नाही. सर्व मसाला घालायचे व्यवस्थित तिला, त्याच्यामुळं आमटीला एवढा जबरदस्त टेस्ट येते ना. तर हे सर्व पाणी बिणी मी एकत्र करून सगळं धुवून घेणार आहे मसाले, आणि ह्याच्यात ओतायला म्हणजे किती आपल्याला करायची आमटी त्याच्यावर आहे. आता जराशी कोथिंबीर पण टाकली वरून, भरपूर सारी कोथिंबीर मी टाकलेली आहे पहिली पण, आणि धणे पण वाटून घातलेले आहे, त्याच्यामुळं आमटीला म्हणजे काय स्वाद मस्तच येणार, खूप जबरदस्त ही आमटी लागते मैत्रिणींनो. आणि माझा हा स्वयंपाक मार्गशीर्ष महिन्यातला स्वयंपाक आहे माझा हा, तर तुम्हाला नक्कीच आवडून नैवेद्य आहे. आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटला माझा स्वयंपाक. तो कसं आहे माझी, मी जवळजवळ अर्ध्या तर 20-25 मिनटं जास्तीत जास्त ह्याला स्वयंपाकाला लागलेली आहे माझी. मी घड्याळ लावून स्वयंपाक केला होता, फटाफट फटाफट हो केलेला आहे. तर भरपूर मी की आमटी करणार आहे. ह्या आमटी काय होतं, आज जर खाली उद्या खायची म्हटली ना तरी पण खूप छान लागते, म्हणजे ही आमटी शिळी खूप छान लागते. तर मीठ पण टाकलेलं आहे चवीप्रमाणे, हिला मंद आचावर उकळून द्यायची तिला. तिला फास्ट बिलकुल गॅस करायचा नाही, एकदम स्लोमध्ये तिला उकळून द्यायचं. जरासं पाणी कमी आटून गेलं पाहिजे असे उकळून द्यायचं. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, थोडीशी रंगण्यासाठी मी हळद टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहे त्याच्यात. हे पहा
आणि मग पाणी घ्यायचं आपलं साधं पाणी नॉर्मलवालं आणि त्याच्यात मळून घ्यायचं पीठ. त्याला काही वेगळं काही घालायला लागायचं नाही. मी काही लोक मैदा घालतात, मी मैदा विदा काहीच घालणार नाही. असंच गव्हाच्या पिठाने पौष्टिक करणार आहे. छान छान होतात गहू चांगले असले ना तर छान होतात. पुरणपोळ्या एकदम मस्त होतात. हे मळून झालेलं आहे, जरासं तेल लावलं वरून हाताला आणि ते झाकून ठेवणार आहे. पाच झाकून ठेवलं आहे तोपर्यंत आपलं पुरण आता वाटून घेते मी. हे पुरण चाळणीत वाटणार आहे असं वा घ्यायचं आणि हे वाटून असं हे करायचं. लगेच होतं वाटून, म्हणजे पाट्यावर पण होतं. माझ्याकडे पाट्या पण आहेत असं, पण आता कंटाळा येतो खरं म्हटलं तर. पाट्या वाटत राहा वाटत राहा. आता हे असं साधनं निघतात ना नवीन नवीन, तर त्याचा उपयोग करतो, परिपूर्ण उपयोग करून घेते मी साधनांचा. मिक्सरच्या भांड्यावर पण कधी, म्हणजे बरेचसे पदार्थ मी मिक्सरवरच वाटते. कधीच एखादं खावंसं वाटलं तर आता कंटाळा आला मिक्सरचं खाऊन खाऊन, तर मी कधीतरी पाट्यावर वाटते. हे बघा छान असं एकसारखं पडतं याच्यामुळं. तर मी संपूर्ण करून झाल्यावर दाखवते तुम्हाला. हे झालेलं आहे माझं पूर्ण पुरण करून. ह्याच्यावर टाकते मी आता हे सर्व काढून घेते. हे बघा सर्व काढून घेते आणि बाजूला ठेवून देते. सर्व ह्याच्यात भरून ठेवते. छान एकसारखं पुरण होतं या चाळणीमध्ये असं वाटलं ना, म्हणजे पाट्यावर वाटण्यापासून हे एकदम एकसारखं असं चाळलं जातं पीठ. त्याच्यामुळे छान होतं आहे, पटकन पण होतं. त्याच्यामुळे पाट्या वाटायचा कंटाळा येतो, दुसरं काही नाही. ते पाट्यावरचं टेस्ट छानच असेल. हे भरून पूर्ण बघा उकळी येऊन झालेली आहे आता आमटी. तर मी बाजूला काढून ठेवणार आहे आमटी आपली. पूर्ण झालेलं आहे, छान सुगंध सुटलेला आहे या कट्ट्याच्या आमटीचा. खूप जबरदस्त आमटी झालेली आहे. रंग तर एवढा अप्रतिम आलेला आहे तिला ना. खरंच आपल्या नैवेद्याचं असलं ना तर फारच छान लागतं. ते मस्तच होतं स्वयंपाक. तो नैवेद्याचा स्वयंपाक आपण म्हटलं नैवेद्यासाठी करायचा. असं खायला केलं ना तेवढा टेस्ट नाही लागत, पण देवाचं नैवेद्य म्हटलं ना तर खूप अप्रतिम टेस्ट येते त्याला. कोणाच ठाऊ काय आहे ते वैशिष्ट्य म्हणतात ना तसं. तर मी बंद करते आता पुरणपोळी करायला घेते. पीठ पण भिजले, तर गोळा बनवला पिठाचा. आता हे बनवते पुरण. तर पुरण त्याच्यापासून डबलीनी घेतले मी जवळजवळ. बघा एवढा पोळ्या पीठ आणि एवढा भरपूर पुरण घालायचं. वजनदार पोळी झाली पाहिजे ना अशी करायची. मस्त पुरण घालून वजनदार पोळी बनवून घ्यायची. असा छानसा गुंडा करून घ्यायचा. तर लाटून घेते. हलक्या हाताने पुरणपोळी कधी पण लाटायची, जास्त जोर लावून लाटायची नाही. असं केलं ना हलक्या हाताने का पुरणपोळी टम फुगते. भाजतानीच लगेच भरभरा वर येते पुरणपोळी आणि छान होती. आणि ही वजनदार करणार आहे मी. काही बायका करतात त्याच्यात पुरण अर्धं कमीच घालतात भरपूर. त्याच्यामुळे पोळीला एवढं तोंडात टाकली तर विरघळत नाही पोळी. तर ही पोळी तोंडात टाकली का लगेच विरघळणारे आहे. हे बघा आता मी टाकते वरती. आता पहिल्यांदा काय करायचं, एकदा पोळी टाकली ना तर पहिल्यांदा हातानेच पलटी करायची ती पोळी. काविल तर बिलकुल घालायचा नाही त्याच्यात. हातानेच एकदा पलटी करून घेतली ना, हे बघा अशी सहज हाताने होती. आता काविल तर घालायचा का की हा काविल तर घातला ना तर पोळी अशी घुसवले ना आपला काविल तर पोळीत घुसतोच आतमध्ये. का की मलबार असतात पोळ्या आणि त्याच्यामुळे फाटली जाते पोळी. पहिल्या एकदाच तुम्ही हातानेच पलटी करायचा. हे पहा आता कशा टम फुगणाऱ्या पोळ्या झालेल्या आहेत. पहा बरं किती मी पोळ्या खाऊ शकता तुम्ही. एवढे जबरदस्त पोळ्या होतात आणि ती आमटी. नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा. ह्या पद्धतीने तुमच्या पुरणपोळ्या कधीच फसणार नाही अशा जर केल्या तर. आणि उत्तम होतात, तोंडात टाकतात, गायब होतात या पुरणपोळ्या. रंग पण छान आलेला आहे पुरणपोळीला आणि छानच झालेली आहे त्या पुरणपोळ्या. माझा स्वयंपाकच पूर्ण छान झालेला आहे. मी मिरच्या पण तळलेल्या आहेत, काय काय करते मी त्याच्यावर. तर नक्कीच मी पूर्ण व्हिडिओ पाहिला तर कळेल तुम्हाला. आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा मैत्रिणीनं.
रावळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजावन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म। तर झालेली आहे आपली पुरणपोळी तयार। तर मैत्रिणींना आवडलं तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, संपूर्ण व्हिडिओ पहा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी झाली आपला नैवेद्य।